नमस्कार, मी योगेश राऊत, एपिसोड 13 या मराठी हॉरर सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक. वेलकम टू येट अनदर चिलिंग, थ्रिलिंग एंड ब्रांड न्यू एपिसोड ऑफ खोज. यही है वो रहस्यमय घर. ये घर निमाड़े परिवार का है और यहाँ के लोग मानते हैं कि ये परिवार पिछले 8 सालों से इस घर से बाहर नहीं निकला है. हाँ, ये शंकर नेमाड़े. उसे नेमाड़े अच्छा आदमी है, पागल जैसे करता है बीच बीच में. ए बुक माला करता है और लसा कब जी नहीं. अरे किसी तुम्हारा कैसे भाई पाजी राव जी का नशा पुनी. इस वक्त रात के 10 बजे हैं और हम फिर से उसी घर के सामने खड़े हैं. हम पूरी कोशिश करेंगे कि अंदर जा सकें और पता लगा सकें कि आखिर यहाँ सच में हो क्या रहा है, सही में लोग अंदर रहते हैं. लाइट. चित्रपटाचं शूटिंग आम्ही ऑलरेडी पूर्ण केलंय, राहिलंय ते फक्त पोस्ट प्रोडक्शन, म्हणजे साऊंड, DI आणि VFX. आणि यासाठी आम्हाला लागणार आहेत 15 लाख रुपये. तुम्हाला योग्य वाटेल तेवढी रक्कम देऊन तुम्ही ही फिल्म पूर्ण करण्यात हातभार लावू शकता. या टीमचे महत्त्वाचे मेंबर होऊ शकता आणि त्याबद्दल काही छान रिवॉर्ड्सही मिळतील तुम्हाला. पण एक छोटासा ट्विस्ट आहे. तर ट्विस्ट असा आहे की येत्या 60 दिवसात जर आम्ही 15 लाख रुपये जमा नाही करू शकलो तर तुम्ही दिलेले सगळे पैसे तुम्हाला परत मिळतील आणि आमच्या हातात काही राहणार नाही. या चित्रपटाची कथा एका टेलिव्हिजन क्रू होती फिरते, जे त्यांच्या शोचा 13वा एपिसोड शूट करण्यासाठी एका गावात आलेत. हा चित्रपट फाऊंड फुटेज या प्रकारात मोडतो. हॉलिवूडमध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, ब्लेअरविच प्रोजेक्ट, क्लोरफील्ड यासारख्या अनेक चित्रपटांमुळे हा जॉनर अतिशय लोकप्रिय झाला आहे. पण आपल्या मराठी इंडस्ट्रीत जिथे सतत नवीन प्रयोग केले जातात तिथे मात्र हॉरर सिनेमे आजकाल बनत ही नाहीत. नॉर्मली चित्रपट बनवताना एकच सीन वेगवेगळ्या अँगलनं शूट होतो, पण फाऊंड फुटेजमध्ये मात्र कुठलाही सीन एकाच अँगलनं शूट केला जातो, तो सुद्धा हँडहेल्ड. कॅमेरामन हा सुद्धा चित्रपटातल्या पात्रांपैकीच एक असतो आणि जे काही त्याच्या कॅमेरात रेकॉर्ड होतं ते म्हणजे हा सिनेमा. या चित्रपटाचं स्क्रिप्टिंग पूर्ण करायला आम्हाला जवळपास 2 वर्ष लागली. त्यानंतर आम्ही एक जेन्युइनली टॅलेंटेड टीम गोळा केली. त्या टीममधले काही जण तर कसल्याही मानधनाची अपेक्षा न करता काम करायला तयार झाले, कारण त्यांना या चित्रपटाचा एक भाग व्हायचं होतं. मला आठवतं, मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला खूप मजा आली आणि ज्या पद्धतीने शूट होणार आहे हे समजलं तेव्हा मी लगेचच हो म्हणाले. त्यामुळे आमच्या या फिल्मचा भाग व्हा आणि हे कॅम्पेन आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा.